निपाणीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडून नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध. निपाणी शहरामध्ये झालेल्या वादळी पावसामुळे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झालेले होते. अनेक घरांची मोडतोड झालेली होती. विद्युत खांब उमाळून पडलेले होते. भीमनगर येथील विद्या मंदिर शाळेचे पत्र्याचे छत अनेक घरांच्या वरती पडल्यामुळे बऱ्याच लोकांचे राहत्या घराचे नुकसान झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री यांनी निपाणीला भेट देऊन पाहणी करून नुकसानग्रस्त लोकांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, म्युनिसिपल हायस्कूल, यानंतर विद्या मंदिर शाळा आणि भीमनगरातील घरांची पाहणी करून नागरिकांशी चर्चा केली. संबंधित झालेले नुकसानी संदर्भात माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी या संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती सांगितली. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचा सर्वे करून संबंधित नागरिकांना सरकारकडून मदत मिळवून देणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाउन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील, युवा नेते सुजय पाटील, प्रवीण भाटले, विजय शेटके, चंद्रकांत जासूद, राजेंद्र चव्हाण, राज पठाण, राजेंद्र वड्डर यांच्यासह नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.